तर फ्रेंड्स तुम्हाला असं वाटलं असेल की बस थांबलं असेल, पण नाही, जेवढं अजून फिरलोय ना तेवढं अजून बाकी आहे. तर खालची जी व्हरायटीज आहे तुम्ही बघायला भेटेल, आपण जाणार आहोत. आता खाली मेन्स वेअर आहे, गाऊन, क्रॉपटॉप आहे, त्याचबरोबर तुम्हाला दुपट्टा कलेक्शन भेटेल, सगळ्या प्रकारची व्हरायटीज बघायला भेटेल. तर लास्ट पर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण तुम्हालाही लक्षात येईल की अजमेरा फॅशन मध्ये काय काय व्हरायटीज भेटते. तर जाऊया खाली. फ्रेंड्स आपण आलो आहोत मेन्स वेअरच्या डिपार्टमेंटमध्ये, कारण आतापर्यंत सगळी व्हरायटीज तुम्ही बघितली लेडीजची, पण तुम्हाला एक गुड न्यूज आहे की तुम्हाला इथं मेन्स वेअरची व्हरायटी सुद्धा भेटून जाते. जे 19, 20, 21 वर्षाचे जे पोरं आहेत त्यांना सुद्धा बिझनेस करायचा आहे मित्रांनो, तर तुम्ही करू शकतात. जर स्वप्न पूर्ण करायची आहे ना, तर बिझनेसच असा आहे की ते आपले स्वप्न पूर्ण करू शकतात आपण. तर हे जे पॅटर्न्स आहेत, ही जी व्हरायटीज आहे इथं तुम्हाला भेटणार आहे मेन्स वेअरची, टी शर्ट, शर्ट, पॅन्ट, हॉटी पॅन्ट, सगळ्या प्रकाराची. आणि लाईव्ह कस्टमर तुम्ही बघत आहात, इथं मॉर्निंगचा टाईम आहे आणि तुम्हाला कस्टमर सुद्धा बघायला भेटतील. एक सेल्समॅन तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो, जे ते प्रॉपर तरीकेने तुम्हाला गाईड करतात, विथ काउंटर सेल जे असतात ते सुद्धा तुम्हाला प्रॉपर तरीकेने गाईड करत असतात. जर का तुम्हाला बिझनेस करायचा आहे, जे म्हणजे माझे मित्र आहेत त्यांना बिझनेस करायचा आहे मित्रांनो, तर एकदा तुम्ही या अजमेरा फॅशनला. बिझनेस आहे तर कोणीही करू शकतं, गरजेचं नाही आहे की फक्त हाऊसवाईफच करू शकते किंवा जे रिटायरमेंट दादा आहेत, जे आजी आहेत तेच करू शकतात. बिझनेस ज्यांनाही करायचा आहे ते आरामाने करू शकतात, कारण आपल्याकडे थोडी सुद्धा अमाऊंट राहिली ना, 20 ते 25 हजाराच्या अमाऊंट मध्ये सुद्धा आपण बिझनेस करू शकतो. गरजेचं नाही की आपल्याकडे 50,000 किंवा 1,00,000 रुपये हवे. स्टार्टिंग बिझनेस आपल्याला स्टार्ट करायचं आहे तर आपण कमीत कमी अमाऊंट मध्ये स्टार्ट करू शकतो. आणि हे जे पॅटर्न्स तुम्हाला दाखवणार आहे, पुढचं जे काउंटर आहे इथे तुम्हाला वाव पार्टीवेअर गाऊन कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जातं. नेटवरती पूर्ण मिरर वर्क तुम्हाला इथे भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या प्रकारचे कलर चार्ट भेटून जातात. म्हणजे जर बिझनेस करायचा आहे, तुम्ही शॉपने बिझनेस करत आहात, तर अशाच प्रकारे डम्मी तुम्ही बाहेर ठेवा, तेव्हाच कस्टमरांना कळेल की आपल्याकडे तुमच्या शॉपमध्ये काय काय व्हरायटीज भेटते. जसं तुम्ही बघत आहात याच्यामध्ये क्रश क्रॉपटॉप तुम्हाला भेटणार आहे. हा जो पॅटर्न आहे कपडा आहे हा तुम्हाला क्रश कपड्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर ब्लाऊज पीस जो आहे, ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला सिक्वन्स पॅटर्न मध्ये आहे. त्याचनंतर तुम्हाला अगदी स्टायलिश ऑर्गन्जा कपड्यामध्ये भेटून जातो. शरारा विथ तुम्हाला त्याच्यामध्ये कुर्ती स्टाईलचा पॅटर्न दिला गेलाय जो युनिक आहे. याला टिश्यू कपडा सुद्धा म्हणू शकतात, ऑर्गन्जा सिल्क कपडा सुद्धा म्हणू शकतात. अशाच प्रकारे तुम्हाला पॅपलन स्टाईल आहे, क्रॉपटॉपची व्हरायटी जॉर्जेट मध्ये आहे, सिक्वन्स आहे, व्हाईट धाग्याचं जे काम असतं, काथा वर्क आहे, सगळ्या प्रकारची व्हरायटीज इथे भेटून जाते. आणि तुम्ही बघत असतील जी पण व्हरायटीज तुम्ही घेतात ती सेट टू सेट तुम्हाला घ्यायची असते, कारण बिझनेस करायचं आहे तर कलर चार्ट मेन असतात. जर कलर चार्ट नाही ठेवलं तर मग हॅपी होऊन नाही जात कस्टमर. तर हे जे काउंटर आहे इथं दुपट्ट्याची व्हरायटीज आहे आणि इथं तुम्हाला जे स्टॉल वगैरे असतात ते पण आहेच आणि नॅजमिन दुपट्टा पण आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे लायक्रा कपड्यामध्ये असतात ते पण दुपट्टे आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं दुल्हन दुपट्टे सुद्धा भेटून जातात. जस्ट मी तुम्हाला दाखवते, हा दुल्हन दुपट्टा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही बघत असतील खूप सुंदर हा दुल्हन दुपट्टा तुम्हाला बघायला भेटेल. आणि ती तुम्ही बघत असतील पूर्ण मोतीचा कन्सेप्ट तुम्हाला याच्यात दिला गेला आहे, विथ नेटवरती पूर्ण पॅटर्न ॲड केला गेलेला आहे. आणि असे जे पॅटर्न आहेत, असेच नाही की हे एक्झाम्पल म्हणून फक्त हेच आहे, याच्यामध्ये सुद्धा भरभरून पॅटर्न आहेत. जर का हाऊस वाईफ आहे ती सुद्धा बिझनेस करायचा विचार केला तर व्हरायटी ठेवू शकते. आणि जे पार्लर करतायत, जे माझे हाऊस वाईफ आहेच विचार केलाय घरच्या घरी पार्लर टाकून देऊ, तर तुम्ही त्याचबरोबर साईड बिझनेस सुद्धा करू शकतात. लेंगाची व्हरायटीज त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारे इथेच तुम्हाला हे दुपट्टे सुद्धा भेटून जातात. तर थोडी थोडी व्हरायटीज ठेवून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात, जेणेकरून तुमचा बिझनेस जो आहे अजून ग्रोथ करेल आणि चांगली चांगली मार्जिन तुम्ही काढू शकतात. आणि हे जे काउंटर आहे इथं तुम्हाला नाईटी नाईट शूट, आता नाईटी नाईट शूट सुद्धा आता गर्मीचा सीझन आहे तर हर लेडीज याची मागणी करतच असते. म्हणून तुम्ही जी गर्ल्स आहेत तर गर्ल्स नाईट शूट वेअर करते आणि जी लेडीज आहे ती नाईटी वेअर करत असते. तर 2-3 पीसची पण तुम्हाला नाईटी भेटते. जयपुरी कॉटन तुम्हाला इथं भेटून जातं विथ लायक्रा. तुम्ही बघत असतील तर खूप सारे कलेक्शन तुम्हाला बघायला भेटतील. आणि कॉटन आहे, रिओन आहे, त्याचबरोबर साटीन कपडा आहे, होजेरी कपडा आहे, अल्फाईन कपडा आहे. म्हणजे अशी कुठलीच वस्तू नाही आहे की ती अजमेरा फॅशनमध्ये नाही भेटणार. सगळ्या प्रकारची व्हरायटीज तुम्हाला इथं भेटून जाते. आणि हे जे काउंटर आहे इथं
तुम्हाला प्लाझो, लेगिन्स, शरारा, पॅन्टी, हॉटी पॅन्टीज सगळ्या प्रकारचे कलेक्शन इथं भेटून जातं. जस्ट तुम्ही बघत आहात, हे पूर्ण चिकन वर्कचा पॅटर्न आहे. खूप सुंदर प्लाझो स्टाईल हा तुम्हाला भेटून जातो. होजेरी मटेरियलमध्ये आहे, इम्पोर्टेड कपड्यांमध्ये तुम्हाला इथं भेटून जाते. आणि जर कुर्तीचं आपण ठेवत आहोत तर त्याचबरोबर तुम्हाला लॅगिन्स इथं भेटून जाते. जेणेकरून तुम्हाला कुर्तीतून घेतली तर लॅगिन्स दुसऱ्याकडे घ्यायला जायची गरज नाही. आणि हे जे काउंटर आहे इथं ब्लाऊज, पेटीकोट, अस्तर, फॉल, रेडीमेड ब्लाऊज इथं भेटून जाणार. आता जर साडी आपण घेतली तर आरामाने तुम्ही ब्लाऊज, पेटीकोट, अस्तर, फॉल हे ठेवा. कारण साडी घेण्यात ब्लाऊज पीस वगैरे घ्यायला दुसऱ्या ठिकाणी लेडीज नको जायला, तर तीच वस्तू तुमच्याकडे भेटून जाते. म्हणजे कस्टमर त्याच्याने जुडून जातात जास्त करून. विथ लेडीज अंडर गार्मेंटची व्हरायटी सुद्धा तुम्ही नक्कीच ठेवा. कारण एक लेडीज जवळ कम्फर्टेबल फील करत असते. म्हणून जर का तुम्हाला बिझनेस करायचं तर छोटे छोटे ज्या वस्तू आहेत ते तुम्ही ठेवून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. आता जो हा काउंटर आहे इथं तुम्हाला टॉवेल्स, हँगीज, जी जेंट्सची असते, लेडीजची हँगीज असते, सगळ्या प्रकारचे तुम्हाला लुंगीज वगैरे असते सगळे इथं तुम्हाला भेटून जातं. आणि तुम्हाला जे कॉटनचे जे टॉवेल्स असतात ते पण व्हरायटीज इथं भेटून जाते. आणि हे जे काउंटर आहे मॅम इथं तुम्हाला लेडीज अंडर गार्मेंटची व्हरायटीज भेटेल. पॅन्टीज आहे, ब्रा आहे, सेट वाईज जी असते ती स्लीव इनर वगैरे जे असतात ते सगळी व्हरायटीज तुम्हाला इथे भेटून जाते. त्यांचा सेट आहे 30 साईज याच्यात दिली गेली आहे. तर हे तीन पीस जे आहे तीन कलरच्या तुम्हाला इथं वेगवेगळे भेटतील. आणि पॅकिंग तुम्हाला प्रॉपर तरीकेने दिली गेली असते म्हणजे काही दिक्कत तुम्हाला नाही येत. तर जो लास्टचा काउंटर आहे आपला तो आहे किड्स वेअरची व्हरायटीज. जो बिझनेस करतात ना मॅम फक्त साडी किंवा कुर्तीचाच बिझनेस करतात, पण नाही, आपण किड्स वेअरची व्हरायटीज ठेवून सुद्धा आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो. 0 पासून ते 15 वर्षापर्यंतची सगळी व्हरायटीज तुम्हाला इथं भेटून जाते किड्स वेअरमध्ये. कारण हे जे काउंटर आहे हे किड्स वेअरचं काउंटर आहे. तर इथं तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हरायटीज भेटून जाते. जे पार्टीवेअर कलेक्शन आहे फ्रॉक स्टाईलमध्ये, त्याचबरोबर तुम्हाला रनिंग बेंचचे कपडे पाहिजे, तर तुम्हाला गिफ्ट व्हरायटी पाहिजे, तर सगळ्या प्रकारची व्हरायटीज तुम्हाला ह्या काउंटरला भेटून जाते. लास्टचे जे काउंटर आहे किड्सची व्हरायटीज आहे. तर असंच नाही फक्त साडीचीच व्हरायटी भेटणार आपल्याला, सगळ्या प्रकारची व्हरायटीज इथं भेटून जाते. म्हणून बिझनेस करायचा आहे तर तुम्ही येऊ शकतात, आणि नाही येऊ शकत आहे तर काही दिक्कत नाही, तुम्ही ऑनलाईन सुद्धा व्हरायटीज मागवू शकतात. म्हणून तुम्हाला इथं खूप सारे कलेक्शन भेटून जातात, त्याचबरोबर व्हरायटीज भेटून जाते. आणि मेन म्हणजे अजमेरा फॅशन जे आहे मॅन्युफॅक्चरर आहे, तर हे सर्व आम्ही बनवत असतो. डिझाईन तुम्हाला कशी बनवायची, क्वांटिटी सोबत कस्टमर प्रोडक्ट घेऊन जातात. आणि ते दुसरे जे त्यांच्या आजूबाजूला जे शॉप असतात त्यांना हे व्हरायटीज देत असतात. त्याच्याने काय होतं, खूप जास्त आपले जे कपडे घेतलेले आहेत ते फटाफटचे जास्त करून सेल आउट होऊन जातात क्वांटिटी सोबत. तर हे लास्टचं काउंटर होतं. तर हा टूर तुम्हाला कसा वाटला, साडीचा टूर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठलीही जानकारी पाहिजे असेल, बिझनेसची आयडियाज तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मागू शकतात. कारण तुम्ही कुठलाही अजमेरा फॅशन करून सर्च करणार तर तिथं माझे व्हिडिओ येतच असतात मराठी करून, तर तुम्हाला बिझनेस आयडिया सुद्धा तिथं भेटून जातील. कारण माझ्या माइंडमध्ये जे पण विचार येतात तर मी तुमच्याशी शेअर करतच असते. तर आता भेटूया नेक्स्ट.